महावितरणाकडून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत बुधवारी तालुक्यातील वीरगाव आणि भौर या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये वीरगाव येथे 19 तर भौर येथे 28 असे एकूण 47 वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 17,275 युनिट विजेची चोरी झाल्याचं देखील समोर आलंय. महावितरणाच्या वतीनं विजेचा अनधिकृत वापर करत असलेल्यांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. वीरगाव आणि भौर या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता दीपक पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता नितीन कुलकर्णी आणि अभिजित गौर यांनी शोध मोहीम राबवली. त्यावेळी 47 जणांकडे विजेचा चोरटा पुरवठा सुरू असल्याचं आढळलं. त्यांनी 17,275 युनिट विजेची चोरी केली होती. त्यानंतर 7,60,350 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानुसार संबंधितांना चोरीच्या विजेचे देयके आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत या रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वीज चोरीच्या गुन्ह्यामध्ये जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असल्याने विजेचा अनधिकृत वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर. महावितरण वैजापूर एक उपविभाग कार्यालयांतर्गत महावितरणतर्फे वीज चोरीची धडक मोहीम सुरू करण्यात आलेली असून वैजापूर उपविभाग एक अंतर्गत भौर आणि वीरगाव या गावामध्ये एकूण टोटल 47 वीज ग्राहकावर कारवाई करण्यात आलेली आहे व त्यांना एकूण 7,60,350 रुपयाचे देयक देण्यात आले आहे. जर ग्राहकांनी या देयकाचा भरणा न केल्यास पुढील काळात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यापुढेही जे कोणी वीज चोरी करणारे ग्राहक निदर्शनास येतील त्यांच्यावरही महावितरणतर्फे कारवाई सुरू राहील. ही धडक मोहीम अशी सतत सुरू राहणार का? हां, ही धडक मोहीम सतत तशीच सुरू राहील.